रामदास आठवले यांचा पक्ष सुद्धा तसा ताकदीचा आहे. अनेक पक्ष आहेत असे निर्माण होतात पावसाळ्यांच्या छत्राप्रमाणे. कोणीतरी त्याला पाणी घालतं तात्पुरत्या स्वरूपात आणि ते नष्ट होतात. महाराष्ट्र राज्य इतकं महाराष्ट्र राज्यामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये आहेत की कुठल्याही जातीला आरक्षणाची गरज नाही असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे. ठीक आहे, त्याच्यावर तुम्ही त्यांचं मत घ्या. महाराष्ट्र हा कधी काळी अत्यंत सुजलाम सुफलाम अगदी सुखी आणि आनंदी होता. मुंबईसारखं राज्य महाराष्ट्रात औद्योगिक प्रगती भरभराट सुरू होती. पण गेल्या 10 वर्षांमध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातून नोकऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्याला कारण मोदी शहांची धोरणं आणि फडणवीसांचं विषारी राजकारण. सर, काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की झूट बोले कौवा काटे. त्यांचं बघितलं का शरीर किती कावळ्याने टोचून टोचून रक्तबंबाळ झालेलं आहे. पहा तुम्ही त्यांच्याकडे, ते मलमपट्टी केली आहे त्यांनी. झूट बोलले कौवा काटे, त्या कावळ्यांनी त्यांच्यावर किती वेळा हल्ले केले आहेत खोटं बोलल्याबद्दल रिटून. ते रक्तबंबाळ झालेले आहेत. चला, थँक्यू व्हेरी मच. बोलिए. ज्या शिवसेना के पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी 3 दिन के दौरे पर दिल्ली में आ रहे हैं और जरूर उनका ये राजनीतिक दौरा है, पॉलिटिकल टूर है, और इंडिया ब्लॉक के सभी नेताओं से उनकी मुलाकात होगी, जिसमें राहुल गांधी जी है, सोनिया जी है, कांग्रेस प्रेसिडेंट खड़गे जी है, कांग्रेस के नेताओं से होगी, एनसीपी के नेताओं से होगी, पवार साहब है यहां दिल्ली में, तो महाविकास आघाड़ी के सभी प्रमुख नेताओं से भी उनकी आज मुलाकात होगी. हम ये चाहते हैं कि जल्द से जल्द महाराष्ट्र में विधानसभा इलेक्शन जो आ रहा है उनकी सीट शेयरिंग हो जाए और बहुत ही शांतिपूर्ण तरीके से हो जाए, और हमें विश्वास है जैसे लोकसभा में ये हुआ वैसे ये हो जाएगा. वो रिजाइन ने भाग गई. जो तानाशाही शाह होते हैं, जो लोकतंत्र का मुखौटा लगाकर अपनी तानाशाही देश में चलाते हैं, लोगों की भावना, लोगों का स्वातंत्र, लोकतंत्र कुचल देते हैं, जो विरोधी होते हैं अपने, उनको जेल में डालते हैं या खत्म कर देते हैं, जो हमारे देश में चल रहा है, तो यही शेख हसीना बांग्लादेश में कर रही थी. तो जनता ने उनको भगाया है और मैं देख रहा था, मुझे बहुत बुरा लगा कि पार्लियामेंट को भी आग लगी. मैं ईश्वर से प्रार्थना करता हूं कि ये जो बांग्लादेश में हुआ है उससे हमारे देश के जो सत्ताधारी है कुछ सबक ले. बांग्लादेशमध्ये आरक्षणाचा प्रश्न होता, मणिपूरमध्ये आरक्षणाचा प्रश्न. आरक्षणाचा प्रश्न हे निमित्त आहे, बांगलादेशमध्ये आरक्षणाचा प्रश्न हे निमित्त आहे, पण लोकांमध्ये तिकडल्या जनतेमध्ये अनरेस्ट होती, असंतोष होता सत्ताधाऱ्यांविरुद्ध, आणि सत्ताधारी जनतेच्या संतप्त लोकभावनेची दखल घेत नव्हते, त्यातून झालेला स्फोट आहे. थँक्यू व्हेरी मच.